माझ्या सत्याच्या जवळ जाता जाता तू तुझं सत्य लपू शकला नाहीस. बरोबर ना निहार? ओळखीचं वाटतंय ना तुला? निहार हरिश्चंद्र. म्हणजे इथे फोटो तुझा आहे पण नाव वेगळं आहे, निहार हरिश्चंद्र. तर इथे कृष्णा जंगम असायला हवा होता ना. बघ नीट बघ. बाबा मलाही तुझे एक आय डी कार्ड सापडले. ज्यावर नाव विकास परेळकर आहे पण फोटो कृष्णा जंगमचा आहे, म्हणजे तात्यांच्या मुलाचा. तुझ्याच आश्रमाचं नाव आहे अरे, आनंद आश्रम. हे तुझंच आय डी कार्ड आहे ना? काही घाई नाहीये बाबा, आरामात बघ, रिकलेक्ट कर, बघ काही आठवत आहे का. हे बघ, तुझ्या आश्रमाचं नाव आहे इथे आनंद आश्रम. कुठे मिळालं तुला? तुझं आहे कि नाहीये? फोटो तर माझा नाहीये, नाव चुकीचं छापलं गेलं असावं. अरे नाव कसं तुझं वाटत नाहीये? विकास परळीकर लिहिलंय की इथे? काय टायपिंग मध्ये वगैरे मिस्टेक झाली असेल. अहो बस करा आता, कृष्णा जंगम सॉरी उर्फ विकास परळीकर. अहो किती दिवस आता उर्फ म्हणून जगणार आहात? कशाला लपवत आहे? मला माहिती आहे सगळं. सांगा ना, तुम्हीच आहात कृष्णा जंगम म्हणून. हे तुला काय वेळ लागलाय का? कुणाशी बोलतो माहिती आहेस ना? विकास परळीकरशी बोलतोयस. अरे काय रे, माझी काय इन्क्वायरी काढलीस? उलट तपासणी करतोस? आणि हे आयडेंटिटी कार्ड कुठून आणलंस तू? आणलं नाही, मी म्हटलं ना सापडलंय. तुझ्याच रूम मध्ये तुझ्याच कपाटात फाइल्स खाली दडवून ठेवलं होतं. बघ हा जो माणूस आहे ना, हा फसवण्यासाठी कुठलेही कागदपत्र कुठलेही आय डी माझ्या नावावर खपवेल. बर मला सांग, काय पुरावं तुझ्याकडे हे आय डी कार्ड माझे आणि माझ्या कपाटात होतं ते? परळीकर साहेब, आता तुम्ही स्वतःपासूनच पळताय, स्वतःची सावली लपवत आहे, याला काही अर्थ नाही परळीकर साहेब. हे बघे, तुम्हाला कशाला काय अर्थ आहे हे सांगायचं नाही. मला चांगलं माहिती आहे की तू हे सगळं मला फसवण्यासाठी करतोस. हे बघ असं काही नाहीये बाबा. काय असं नाहीये? तू काय याची बाजू घेतोस? एवढा विश्वास आहे याच्यावर तुझा? अरे खोटारडा, हा एक नंबरचा तुझा काका बनून तुझा मित्र बनून तुला फसवतोय. हा आपल्या सगळ्यांमध्ये विष कालवतोय, एवढं लक्षात ठेव तू. अरे तुझ्या कसं लक्षात येत नाहीये? हे बघ विहंग, याचं सगळं हे प्लॅनिंग आहे. मी याच्या प्लॅनिंग मध्ये तुला मोहरा म्हणून वापरतोय. तो काय नाव सांगत होता इतक्या दिवस स्वतःच? कृष्णा जंगम. पासपोर्ट वर बघ ना काय नाव आहे. निहार हरिश्चंद्र. काकाचं खरं नाव निहार हरिश्चंद्र आहे हे मला माहिती आहे. तो तात्यांचा खरा मुलगा नाहीये हेही मला माहिती आहे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तात्यांचा खरा मुलगा कृष्णा जंगम
उर्फ विकास परळीकर तूच आहेस. मी कृष्णा जंगम नाही. आपल्या घरी काही दिवसापूर्वी जो साप घुसला त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस विहंग. मी विकास परळीकर आहे आणि मी अनाथ आहे. या जगात माझं कोणी नाहीये. मी तुला जे सांगितलं तेच सत्य आहे. नको असं म्हणूस बाबा. जे आहे तेच सांगतोय मी तुला. काटापिटा करतोयस रे खरं लपवण्याचं. मला वाटलं होतं तुझा मुलगा म्हणून तुझा मित्र म्हणून तू मला सगळं सांगशील सगळं खरं बोलशील. का खोटं बोलतोयस? मी का तुझ्याशी खोटं बोलू विहंग? अरे हा खोटं बोलतोय हा आणि याचा एक साथीदार मिळून त्यांनी सगळं हे रचलंय. तुला काका बरोबर कोण माणूस आहे हे जाणून घ्यायचं आहे ना? तुला माहितीये? गुड. आता बघ त्या दोघांचे मी कसे हाल करत होते. तू माझ्या आयुष्यात तोतया कृष्ण म्हणून आलायस खरा पण परळीकर साहेब तुमची ना काहीतरी गल्लत होते. काय ना मी तुमच्या आयुष्यात आलो नाही तर आणला गेलो. मी आणला त्याला. तुझ्या आयुष्यात हा खोटा कृष्ण उभा करण्याचा प्लॅन माझा होता. हे बघ बाबा तुला हर्ट करावं म्हणून मी काही करत नव्हतो पण बास झाला आता. आता कबूल कर रेस. ओळखपत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालायला चालला होता माझ्या नावाने चिकटवण्याचा प्रयत्न करता त्याची तर आज झाली. आता झालं समाधान का? अजून आहेत काही असे कच्चे पुरावे काही रद्दीमध्ये सापडलेले माझ्या विरुद्ध कागद तेही घेऊन या त्याची राख करून टाकू आपण. आहेत काही? नसेल तर कुठ. आता कोण कृष्णा जंगम त्याचा तुम्ही आणलेला कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही. का असं वागतोयस बाबा? का स्वतःच अस्तित्व पुसून टाकतोयस नेहमी? का असं करतोयस तू? एक मिनिट. माझं अस्तित्व
तू सांगणार. हे चारण्याचं ओळखपत्र माझ्या समोर टाकून म्हणणार हे तुझं अस्तित्व आहे. मी विकास परळीकर आहे आणि तेच माझं अस्तित्व आहे. तू इथे आलास तेव्हा मी कोण, माझा भूतकाळ काय आणि आपण कोणाच्या जबड्यात हात घालतोय याची कल्पना होती तुला? हो. म्हणजे थोडक्यात हे तू सगळं मुद्दाम करत होतास. तो एकटा नाही बाबा, आम्ही मिळून करत होतो. काकाच्या छोट्या छोट्या चुकांमधून तुला कधीच हिंट मिळाले असते अरे, पण तूच दुर्लक्ष केलंस. आम्ही तुझ्यापर्यंत पोचण्याआधी तूच आमच्यापर्यंत पोचला असतास, पण दरवेळी नशिबाने आम्हाला साथ दिली. पण आजचा दिवस योग्य होता सगळं तुझ्या समोर आणण्यासाठी. तुम्ही या उभ्या केलेल्या कृष्णा जंगम या खेळात घरातले अजून कोण कोण इन्वॉल्व्ह आहेत? घाबरू नको, फक्त आम्हालाच माहिती आहे. का असं करतोयस तू बाबा? का सगळ्यांशी खोटं वागतोयस? काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? एक खरं लपवायला तू सगळ्यांशी खोटं बोलतोयस बाबा, आणि किती वेळा? विहंग. विहंग काय विहंग? तू माझ्यावर ओरडल्यामुळे सत्य बदलणार नाहीये. कसलं सत्य? तुम्ही माझ्यासमोर मांडलेलं सत्य. मी सत्य स्वीकारण्यापेक्षा तुम्ही सत्य स्वीकारा की मी विकास परळीकर आहे. विकास परळीकर. आता आवरा तुमचा सगळा खोटा डाव. मी नाही मान्य करणार आणि खोटा डाव आम्ही नाही, तू मांडलायस. सर्रास सगळ्यांशी खोटा वागतोयस तू. अजूनही वेळ गेली नाहीये, स्वतःची खरी ओळख मान्य कर. नंतर सगळ्यांना कळलं ना तर सगळ्यांचा विश्वास उडेल तुझ्यावरून, लक्षात ठेव. एक ओळख मान्य करायची रे, फक्त एक ओळख. कृष्णा जंगम नावाचं ओळखपत्र जे तुम्ही माझ्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न करताय तो मी नाही. माझी ओळख मीच सांगतो आणि ती आयुष्यभर तीच राहणार. ती म्हणजे मी विकास परळीकर. काय रे, बरं वाटत नाहीये का विकास? काय होतंय, डॉक्टरला बोलूया का? हे बघ, मी म्हणून तुला सांगत असते, तुला तुम्ही त्याच्यावर सामील आहेस का? काय, कशाबद्दल बोलतोस तू? तुला चांगलं माहितीये मी कशाबद्दल बोलतोय ते. सगळ्यांनी मिळून रचलंय हे सगळं. तू सुद्धा त्यांच्या कारस्थानात होतीस तर तू सुद्धा निघून जायचंस. अशा पाताळ यंत्री युवकांशी काही घेणं देणं नाहीये. मला त्यांचा तोंडही बघायचा नाहीये. विकास, काय बोलतोयस तू? अरे मी कशाला असं काही करीन? तू तू शांत हो बरं. काय झालंय मला सांग. सांग ना आता, मी काय मनातलं ओळखायचंय का विकास? विकास बोलल्याशिवाय कसं समजणार? रेवती, तुम्हाला सोडून द्या ना जाणार. मी नाही, मी कशाला तुला सोडून जाईन? असं का अचानक? काय काय झालंय? नाही काय झालं तरी तुम्हाला साथ देशील ना? नाही विकास, कितीही काहीही झालं तरी मी तुझी साथ नाही सोडणार.
सगळं जग जरी माझ्या विरोधात गेलं तरी माझ्यासोबत अशीच कायम राहशील ना? हो विकास, मी तुझ्याच बरोबर असेन कायम. थँक यू. तू तू काम कर, मी फ्रेश होणार. बाजूला यार. हां बस शांत हो सर. काय चाललंय तुझं? अरे का त्रास करून घेतोयस तू स्वतःला? हे असे दगड मारल्याने तुला असं वाटतं तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? हे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहेत, पण आजपर्यंत बाबा जेवढं खोटं बोललाय ना माझ्याशी, त्या प्रत्येक खोट्याला दगड मारून खेचावं असं वाटतंय मला. मारून टाकू असं वाटत. नाही व्यंग नाही. हे बघ, चुकीच्या पद्धतीने समजूत घालतोयस तू स्वतःची. अरे याला धीर सोडणं असं म्हणतात रे. पण मला सांग, तुझा बाबा ठामपणे एक गोष्ट मांडतोय ना, मग त्याच्या दुप्पट ठामपणे आपल्याला वागायला हवं ना. अरे अजून काय ठामपणे वागायचं आपण? इतका मोठा धडधडीत सत्य समोर ठेवून सुद्धा मानत नाहीये, अजून काय करायचं? पण तुझ्या बाबाला तर माहित आहे ना की तो कृष्णा जंगम आहे म्हणून. तुझ्या बाबाचं एक म्हणणं आहे, ज्याला काही मुळच नाहीये, ती कच्ची आहेत, ते तो ठामपणे रेटतोय. अरे पण आपलं म्हणणं खरं आहे ना, आपली मुळं पक्की आहेत. तू विचार कर ना की आपण आपलं म्हणणं जर ठामपणे रेटलं तर काय परिणाम होतील? अरे ही अशी शस्त्र टाकून काय होणार आहे मला सांग ना. या उलट आपण अशी शस्त्र उचलली पाहिजेत, लढलं पाहिजे, तेव्हाच आपण यशस्वी होऊ ना रे. मला वाटलं तुम्ही ओळखतो यार माझ्या बाबाला. मला वाटलं एवढं सगळं कळल्यावर तुम्हाला आपण जवळ घेईल, मला सांगेल की हो माझं सुखलं रे व्यंग. असं काहीच नाही केलं रे त्याने. कसं आहे ना विहंग, एखादा माणूस जेव्हा एखादी गोष्ट सांगतो ना, तो त्या गोष्टीला किती चिकटून आहे ना, त्यावर त्याचं सत्य अवलंबून असतं, त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. आणि तुझ्या बाबाकडे तर असंख्य कारण आहेत त्याच्या या गोष्टी नाकारायला, आणि त्या गोष्टीला तो ठाम आहे. त्याचा हा ठामपणा मोडून काढला ना, तर मग बघ तुझा बाबा कसा कोलमडून पडतो ते. कस करायचं आपण हे सगळं? शांत काय, कुठल्याही गोष्टीला जर मुळापासून उपटून काढायचं असेल ना, तर एक गाव घालून चालत नाही रे. त्याकरता असंख्य प्रहार करावे लागतात. आणि तुला खरं सांगू का, आता ना ती वेळ आलेली आहे, आणि आपल्याला असं हातपाय काढून चालणार नाही. आपल्याला आपल्या सत्य जे आहे, आपलं जे म्हणणं आहे, त्याला चिकटून राहावं लागणार आहे, लढावं लागणार आहे. कळतंय तुला? सो रिलॅक्स, रिलॅक्स. अशा परिस्थितीमध्ये काय करायला हवं एखाद्याने, सांगू शकशील? मी एवढंच सांगू शकते विकास की कुठल्याही परिस्थितीत शांतपणे रिॲक्ट व्हावं प्रत्येकाने. मी कसं काय शांतपणे रिॲक्ट करू? माझ्या नाकाच्या शेंड्याखालनं नेलं त्याने सगळं, आणि मी काय केलं? माझ्या पाठीमागे एवढ्या जवळ एवढं मोठं षडयंत्र रचलं जात होतं, ते मला कळलं सुद्धा नाही. मी काय केलं? शांतपणे बघत बसलो. त्याला अद्दल घडवण्यासाठी मी फार आकाश पाताळ एक केला. आणि या मागचा सूत्रधार कोण होता? तो माझाच मुलगा. जीवा पलीकडच सत्य मला कोणालाही कळू द्यायचं नव्हतं. तेच माझ्या मुलाच्या हाती लागला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.